विरक्त माझं नाही. रक्त तुझं नाही म्हणजे सायली तू कुणाला? सायली सायली मला नीट सांग, काय सांग बघू काय झालंय ते. हे रक्त माझं नाही, हे दुसऱ्या मुलाचं रक्त. दुसऱ्या मुलाचं म्हणजे काय केलं त्याने? काही वाईट घडलंय का? गप्प बसा सगळे. अमित काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस, तिला बोलू दे. हे बघा, हे रक्त माझं नाही आणि मी कुणालाही काही केलेलंही नाही. अगं पण मग हे कपड्यांवर रक्त कस? सांग. मी घरी यायला निघाले, रिक्षा मिळाली नाही म्हणून चालतच निघाले, तर इतक्यात एका बाईकवाल्याला एक गाडीवाला उडवून गेले आणि मदतीला आजूबाजूला माणसंही नव्हती. गाडी थांबवण्याचा मी खूप प्रयत्न केला पण एकही गाडी थांबायलाही तयार नाही. खूप खूप प्रयत्न करून मग मी त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. असं झालं सगळं आणि म्हणून हे सगळं. अगं मग तुला काय गरज होती एवढं पुढे जाण्याची? बाकी नव्हतं ना तिथे तुझ्या बरोबर कोणी? सायली अगं आणि ही काय मुलींची काम आहेत का? गप्प बस, चांगलं काम केलंय तिने. हो मान्य आहे, मला खूप चांगलं काम केलंय तिने, पण मला सांगा कोणत्या तरी अनोळखी मुलाला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं म्हणजे काय सोपं काम आहे? काही त्यात काय झालं? बरोबर आहे आईंचं म्हणणं, तिथले लोक विचारणार नाहीत का तुमचा आईंच्याशी संबंध काय म्हणून? नाही तसं काही नाही झालं. म्हणजे विचारलं पण विचारलं ना, आणि समजा त्यांनी तुलाच विचारलं असतं की तुम्हीच कशावरनं नाही उडवलं तर मग किस नसता पोलिसांचा त्रास? सायली जरा विचार नको का ग करायला? नाही आहे, त्या क्षणी मला काहीच सुचलं नाही. मला स्वतःच्या जीवाचीही पर्वा नव्हती. मला इतकंच वाटलं की आपण या मुलाला वाचवलं पाहिजे. एकदम बरोबर, व्हेरी गुड सायली, मला तुझं एकदम पटतंय. अरे पण हे बघ आई, आता तुला जे काही वाटतंय ना ते नंतरचे सगळे विचार आहेत ना, पण त्या प्रसंगात जे योग्य वाटलं तेच सायलीने केलं. काय बाबा? अगदी बरोबर सायली, फुल मार्क्स माणूसपणाबद्दल. कौतुक मलाही आहे रे अमित, पण काळजी वाटते ना तिची. आई मला माहितीये तुला माझी काळजी वाटते आणि म्हणून तू हे सगळं बोलतेस, पण त्या क्षणी मी वेगळीच मुलगी होते का? खरंच खूप मोठं काम केलंस तू आज सायली. आता मी रमाला सांगू शकतो की तुझी आत्तू एकदम शूर आहे, झाशीच्या राणीसारखी. जाऊ देत आता तू आवर. अगं तुझी ही अवस्था बघितली ना, किती वाईट वाईट विचार मनात आले माझ्या. पण नाही ना झालंय काय वाईट, मग कशाला उगाच? सायली जातो फ्रेश हो, आणि तू फ्रेश झालीस ना की आपण मस्त पैकी कॉफी घेऊ. मधुरा घेऊन जाईल. हॅलो, हाय. अरे गप्प राह रे, आत्ताच बाहेरून आले. हो अरे, पण सगळ्या गडबडीत मोबाईल सायलेंटवर होता आणि मी आई बाबांशी बोलत होते. हो तुला कसं कळलं? डोंट टेल मी, म्हणे आवाजावरनं ओळखू शकतो. अच्छा, म्हणजे डोक्याच्या डॉक्टरांना पेशंटच्या डोक्यात काय चाललं हे कळतं का? वा ओके ठीक आहे, आपण एक काम करूया, कट्ट्यावर भेटूया मग ठरवूया. स्वामी तिने जगाचा चष्म्या विना अंधळा अशी स्थिती झाली आहे माझी. काय हो हसला नाही? एवढा काय वाईट नव्हता जो.
मी काय म्हणते, सायलीनी घरातच काही सुरू केलं तर तिचं बाहेर जाणं म्हणजे माझ्या जीवाला गोर लागतो. काळजीचा तो नसलेला स्विच बंद करा. बरोबर आहे तुमचं, तुम्ही कायम बरोबर आणि मी कायम चूक. तुम्हाला कधी कोणाची काळजीच वाटत नाही का हो? कालच्या एवढ्या मोठ्या भयानक प्रसंगानंतर तुम्ही शांतच कसे राहू शकता? कसा शांत राहू शकतो? बरोबर आहे, आणखीन खूप कौतुक करायला हवं होतं माझ्या मुलीचं, फारच कमी केलं मी. किती धाडसी मुलगी आहे आपली. खरं म्हणजे तिला एखादं मेडलच द्यायला हवं, पद्मश्रीसाठी नाव सुचवायला काय हरकत होती? जाऊ दे, पण तुझ्याशी कशाला बोलतोय मी, तुला साधं कौतुकच नाही मुलीचं. राम 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 कोण आहेस तू? तुझी तू आली आहेस की तुला कोणी पाठवलंय? जा इथून. मला माहितीये तुला कोणी पाठवलंय ते. जा जा म्हटलं ना, जा. हॅलो. हॅलो, सायली मराठे ना? हां, बोलतीये. मी कार्तिकची आई. माझ्या मुलाला तू वाचवलंस ना सायली. अगं, हे काय धाडसच. हां बोला काकू, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले तू वेळेत आणलंस, नाहीतर तुझे कोणत्या शब्दात आभार मानू. नाही हो काकू, मी विशेष असं काहीच केले नाही. मी फक्त माझं कर्तव्य पार पाडले. अगं तोच तर प्रश्न आहे ना, संकटात असलेल्याला मदत करायला पाहिजे असं सगळे नुसतेच बोलतात, पण प्रत्यक्षात कोणी करत नाही. तू जे केलंस त्याचे मी कसे आभार मानू? हॅलो हॅलो, सायली. सायली, खरंच तुझी दृष्ट कळायला हवी. खरंच आलेच मी. एकदम इंटरेस्टिंग आहे. अगं, दासाबोधामध्ये विज्ञानाला किती वेगळं स्थान आहे बघ. म्हणजे अतिशय बारीक निरीक्षण आहे, एखाद्या संशोधकासारखी तेज नजर आहे रामदासांची. आता इथे बघा, झाड तोडायचं झालं तर कुऱ्हाडीचे घाव कसे घालावे हे सुद्धा लिहिलेलं आहे. म्हणजे झाड अगदी पद्धतशीरपणे पडेल हे सुद्धा लिहिलंय बघ ना. चष्मा नसताना मी तुम्हाला एवढं सगळं सांगतोय, तुमचं लक्ष कुठे आहे? आहे ना, माझं लक्ष आहे. हो, तुम्ही दासबोधाचा बोध करून देत. अरे वा, बरंच समजलंय म्हणायचं की. आला आला, काय? मला तुम्हाला एक गंमत सांगायची. आत्ता नाही, आत्ता मी इथे काम करतोय, गंमत वगैरे नंतर. नाही आत्ता. मला मला सांग ना गंमत. काय गंमत आहे? नाही, आजोबांची गंमत आहे, ती आजोबांनाच सांगायची. माझी गंमत?
आता आलं लक्षात, तुला माझे डोळे सापडलेत बरोबर ना? नाही सांगणार, आधी तुम्ही मला काय देणार ते सांगा। तुला कशाला काय द्यायला पाहिजे? आता तुला माहितीये का आमच्या शाळेत कुणाला कुणाची गंमत सापडली ते दुसरा त्याला प्रॉमिस देतो। अच्छा, अरे मग आजोबा तर एवढे मोठे ते तर तुला केवढं मोठं प्रॉमिस देतील, हो की नाही आजोबा? बर दिलं, मोठं प्रॉमिस दिलं, पण काय हवंय तरी काय आमच्या झाशीच्या राणीला? सांगा 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 लवकर। थांबा आजोबा, मी विचार करते। अगं एवढा विचार करू नका, तुमच्या लहानशा मेंदूला ताण पडेल ना। पण प्रॉमिस ना, मी सांगेन ते तुम्ही कराल ना? प्रॉमिस तर त्या गंमत लाल तोंडल्याची माकड धुमाकूळ घालत्यात त्यांनी बाहेर जावं। हा तर आपण कुठे होतो? हा दासबोधातली मूर्खांची लक्षणं जास्त लोकप्रिय झाली। उठ ना। काय? अरे बाहेरून आवाज झाला कसला तरी। काय झालं? बाहेरून कसला तरी आवाज झाला खरंच। चल काही नाही, उगाच काहीतरी भास होतात। भास काय? खरंच कोणतरी होतं।